महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. मुक्ताईनगर तालुक्यातील कुरुहा, काकोडा, वडोदा, चिंचखेडा, खुर्द या भागात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील उभे असणारे पिके ठिबक सिंचन वाहून गेले. कुरुहा, काकोडा, वडोदा या भागामध्ये नागरिकांच्या घरात पाणी घुसले. या भागाची पाहणी मंत्री गिरीश महाजन, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे यांनी केली. या नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत व निकषाप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना भरपाई देण्यात येईल अशी माहिती यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी. सर्व दूर म्हणजे शेतीचं खूप मोठं नुकसान, ठिबक असेल ते सगळं वाहून गेलं, नळ्या ठिबकच्या, कपाशी सगळी वाहून निघालेली आहे, जमिनी सगळ्या करडून निघालेल्या आहेत, त्यामुळे खूप मोठं नुकसान शेतीचंही या ठिकाणी झालेलं आहे. पण त्या संदर्भात सगळे पंचनामे करण्याचे आदेश नुकसानीचे आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. मला वाटतं 2 दिवसामध्ये पाऊस नाही आला सतत तर 2 दिवसामध्ये सगळे पंचनामे होऊन त्यांना मदत कशी लवकरात लवकर देता येईल असा प्रयत्न आम्ही करू. लोकांना सुरक्षित हलवण्याचं काही नियोजन आहे? आता पाणी खूप कमी झालेलं आहे तसं, कारण सकाळी खूप पाऊस असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळे हे गावात पाणी वगैरे शिरलेलं आहे. तसं वडोद्यामध्ये शाळेमध्ये मोठी संस्था त्या ठिकाणी आहे, शाळा आहे जिल्हा परिषद, त्या ठिकाणी नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलं आहे. ज्यांना आवश्यकता असेल ते त्या ठिकाणातील अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, त्या लोकांना आम्ही राहण्याची व्यवस्था तिथे केली आहे आणि जेवणा खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. बंधाऱ्याची ही भिंत फुटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं प्रथम दर्शन? हां, थोडी भिंत, ती मातीची भिंत होती, ती टेम्पररी टाकलेली आहे खालच्या भिंतीचं काम होतं म्हणून, पण ती फुटली आणि त्यामुळे मोठ्या फोर्सने पाणी खाली गेलेलं आहे, हे त्यातलं एक कारण आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस हा झाल्यामुळे आज सगळे नदी नाले एक झाले आणि त्याचाच हा परिणाम आहे. कुठलीही जीवितहानी या ठिकाणी आज तरी या संदर्भामध्ये झालेली नाही. सगळे त्या संदर्भामध्ये आम्ही लोकांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत, इशारे दिलेले आहेत आणि शासनाच्या वतीने आम्ही सगळी काळजी त्या ठिकाणी घेतो आहे. लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा आहे लोक म्हणतात. निश्चित लोकांना या संदर्भामध्ये ज्यांची घरं अफेक्टेड झाली आहे त्यांना लवकरात लवकर मदत, आणि शेतीच्या संदर्भामध्ये पंचनामे झाल्यावर जे नियमानुसार आहेत NDRFचे जे निकष आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना मदत करू. मग दुसऱ्या धावे तालुक्यामध्ये आहिरवारी गाव असेल, 2-3 गावामध्ये आज ढगफुटीसारखं दृश्य झालेलं आहे आणि सुकी धरणामधून एक वाहून गेलेला असं प्राथमिक माहिती आली, काय बोलणार? ते आहे, काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, अजूनही काही ठिकाणी नद्यांना पाणी नाही, नाल्यांना पाणी नाही, धरणामध्ये सुद्धा पाणी नाही आलेलं, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आता पाऊस खरा तर लहरीपणा झालेला आहे, कुठे पडतो कुठे पडत नाही, त्यामुळे काही ठिकाणी ढगफुटीसारखाच प्रकार झालेला आहे आणि त्यामुळे अतिवृष्टी झाली आणि मग तिथे काही शेतींना त्या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, काही गावामध्ये पाणी शिरलेलं आहे, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. पण तो निश्चित त्या संदर्भामध्ये तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत करण्याचं काम शासनाच्या वतीने आम्ही करतो. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पहिल्यांदाच जोंधनखेडा शहरामध्ये हे धरण प्रचंड भरलेलं आहे, याच्यावरती भविष्यात काही उपाययोजना केल्या जातील का, असं भरलं नाही पाहिजे? नाही, धरण भरलं नाही पाहिजे याच्यावर कशी काय उपाययोजना करता येईल? धरण भरण्यासाठीच असतं, फुटलं नाही पाहिजे का? फुटलं नाही. आता सध्या आपण मी सांगितलं की इथे परमनंट भिंतीचं काम चाललेलं आहे, मोठं काम चाललेलं आहे आणि म्हणून भाऊ काय सांगाल, आज आपण या मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये पाहणीसाठी आलेलो आहेत, अनेक गावात पाणी शिरल्याचं सांगण्यात येतं, हे धरणही फुटलं आहे, असं काही परिस्थिती या ठिकाणी? आज मुक्ताईनगर तालुक्यातील 4-5 गावांचा दौरा या आम्ही त्याकडे केला. कालपासून सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी होते, जोपास ढगफुटीसारखाच प्रकार या ठिकाणी झाला आणि नाले नद्या सगळे एक झाले, जमिनी खरडून निघाल्या, शेतीचं खूप नुकसान झालं, काही गावांमध्ये पाणीही घुसलं आणि घरामध्ये पाणी गेल्यामुळे लोकांच्या अतोनात हाल त्या ठिकाणी झालेत. आणि म्हणून पाहणी करण्यासाठी या भागातले आमदार आहेत, त्यातले खासदार आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, रक्षाताई आहे, आम्ही आहे, या ठिकाणी मुद्दामून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आलेलो आहे. सगळ्यांची व्यवस्था रात्री राहण्याची आम्ही शाळेमध्ये या ठिकाणी केलेली आहे, त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि याचे पंचनामे करण्याचे सगळे आदेश तात्काळ प्रांताधिकारी आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत, तहसीलदार आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, या सगळ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत. पण आपण आता इथे जोंधनखेडा धरणावर या ठिकाणी आहोत, गुंड धरण असं याचं नाव आहे, कुंड धरण. तर जवळपास 70 MCFT याची कॅपॅसिटी आहे, क्षमता या धरणाची आहे. इथे एक नवीन
भिंतीचं काम चाललेलं आहे आणि म्हणून जुनी भिंत काढून नवीन भिंत करावी असं इथलं ते नियोजन आहे आणि म्हणून मातीचा बंधारा यासाठी मुद्दाम पाण्यासाठी या ठिकाणी टाकलेला आहे. पण तो आज सकाळी फुटला आणि त्यातून पाणी मोठ्या क्षमतेने त्या ठिकाणी बाहेर पडलं आणि म्हणून खालच्या गावांना धोका निर्माण झालेला आहे. आताही बघितलं तर आपल्याला दिसेल की सगळे त्याला होल पाडून ठेवलेले आहेत. मागे भिंतीचं काम सुरू आहे पण ते अपूर्ण आहे. म्हणून कधीकधी असं धाक वाटतं गावकऱ्यांना की जर ही भिंत जर फुटली तर खालच्या 8-10 गावांना खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होईल. पण तुम्ही संबंधित इंजिनियर आहेत, ठेकेदार आहेत, एक्सपर्ट आहेत, त्यांच्याशी मी चर्चा केली पण त्यांनी सांगितलं की भिंत फुटण्यासारखं या ठिकाणी काही प्रकार होणार नाही. निश्चित आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू पण तरी सगळे सतर्कतेचे आदेश आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून गावकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी काही SDRF NDRF किंवा असे पथक दाखल केलेले आहेत किंवा त्यांची काही मदत घेतली जाणार आहे? SDRF ची एक टीम या ठिकाणी आलेली आहे. ती या ठिकाणीच थांबणार आहे, मुक्कामी राहणार आहे वडोदा गावामध्ये. जवळपासचे 4-5 गावांवर त्याचं लक्ष या ठिकाणी राहील. त्याही सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. सगळी काळजी प्रिकॉशन आम्ही या ठिकाणी या संदर्भामध्ये घेत आहोत. पण आज खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामुळे सर्व दूर म्हणजे शेतीचं खूप मोठं नुकसान. ठिबक असेल ते सगळं वाहून गेलेलं नळ्या ठिबकच्या, कपाशी सगळी वाहून निघालेली आहे, जमिनी सगळ्या करडून निघालेल्या आहेत. त्यामुळे खूप मोठं नुकसान शेतीचंही या ठिकाणी झालेलं आहे. पण त्या संदर्भात सगळे पंचनामे करण्याचे आदेश नुकसानीचे आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. मला वाटतं एक 2 दिवसामध्ये पाऊस नाही आला सतत तर 2 दिवसामध्ये सगळे पंचनामे होऊन त्यांना मदत कशी लवकरात लवकर देता येईल असा प्रयत्न आम्ही करू. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.